अशा डोंगर वाटा थोडी थोडी कुकडेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचतोय. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला करवंदाच्या जाळ्या दिसतात, चढणीला आणि उतरणीला दोन्ही ठिकाणी करवंदाच्या जाळ्या दिसतात. अगदी मे महिन्यामध्ये ह्या ज्या जाळ्या आहेत करवंदाच्या, ज्याला आपण डोंगरची महिना म्हणतो, काळी महिना म्हणतो, यांचा जो आनंद आहे आणि हा रानमेवा आहे ह्या वेळेस आपल्याला खायला मिळतो. ह्या वाटा आहेत त्या ज्या आपण ह्या वाटेने वर जातो किंवा ह्याच वाटेने आपण खाली उतरतो, तर आपल्याला कुकडेश्वर नदी उगमस्थानापाशी, म्हणजे कुकडी नदी उगमस्थानापाशी या ठिकाणावर आपला जाकडेश्वर हे नाव तुम्ही कदाचित ऐकलंच असेल. हेमाडपंथी बांधणीतील जे मंदिर आहे कुकडेश्वराचं, त्या कुकडेश्वराचं जे मेन ठाणं आहे, म्हणजे जे मेन जागा आहे, त्या जागेवर कशा प्रकारे कातळ कोरीव पायऱ्या इथं कोरले ते आपल्याला पाहायचे. आणि ह्या घडीतून मी वर आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता का कुकडेश्वराचं जे ठिकाण आहे ते अतिशय खोल असं दरीमध्ये दिसतंय तुम्हाला, ती दिसतंय या ठिकाणी असं आहे. आणि त्याचं जे मेन पार्ट आहे, जी कुकडी नदीचं उगमस्थान सांगितलं जाते, ती कुकडी नदीचं उगमस्थान ह्याच दोन डोंगरांच्या मधून असणाऱ्या घडीतून आपल्याला वर या ठिकाणी यावं लागतंय. आणि ह्या पूर्ण डोंगर, जी सामनीचा डोंगर दिसतोय, हा डोंगर क्रॉस करून आपण या ठिकाणावरून वर येतोय. पाहू शकता ही जागा, म्हणजे ह्या जागेकडे शक्यतो कुणी येत नाही, परंतु एक विषय असा होता की आज तुम्हाला ते कुकडेश्वर, म्हणजे कुकडे नदीचा जो उगमस्थान आहे, हा उगमस्थान नक्की कोणत्या ठिकाणी आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर आपण पाहूया, उगमस्थानाकडे आपण जातोय, हळूहळू वर चढतोय. पायरी मार्ग आपल्याला कोरलेला दिसतोय, म्हणजे अतिशय उंच असा हा भाग आहे. आणि या उंच भागात डोंगराच्या कपारीमध्ये कोरलेलं हे ठिकाण आहे. यामध्ये आपण पाहूया आतमध्ये काय आहे. या ठिकाणी सांगतात का कुकडेश्वर, म्हणजे कुकडी नदी आहे, त्या कुकडी नदीचा उगमस्थान या ठिकाणी झालेला दिसतोय. आणि छान आहे, कोरलेलं ठिकाण आहे, आपण पाहू शकता. बसण्यासाठी जागा आहे इथे आपल्याला सामनी समोरच. शिवपिंड, शिवलिंग आपल्याला दिसतंय, कुकडेश्वर म्हणून सांगितलं लिहिलेलं पण दिसतंय. हे कुकडेश्वराचं मंदिर आहे, शिवपिंड आहे, समोरच एक पाण्याचं टाक आहे, तुम्ही पाहू शकता. कुकडी नदीचा जो उगमस्थान सांगितलं जातोय, वर्षभर या ठिकाणी हे जे पाणी आहे हे पाणी या टाकीमध्ये झिरपतंय. आणि त्या टाकीतून हे पाणी, म्हणजे हे तुम्हाला उगमस्थान दाखवते, कुकडी नदीचं असणारं हे उगमस्थान आहे. मी क्रॉस करतो ह्या भागाला आणि हे पा, हे जे पाणी आहे हे खाली ह्या खोल घळीतून वाहून कुकडेश्वर या ठिकाणी आपल्याला जे मंदिर आहे हे पाणी कोणत्या मार्गे, हे कुकडेश्वराचं मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय. हे पा, या ठिकाणी कुकडेश्वराचं मंदिर आहे. आणि कुकडेश्वराच्या जर उत्तरेला जर आपण पाहिलं तर आपल्याला चावंड किल्ला दिसतोय. हाच तो चावंड किल्ला. ह्या दोन्हींच्या मधून आपल्याला कुकडेश्वरला यावं लागतंय आणि ह्या नदीपाशी आपल्याला यावं लागतंय, म्हणजे कुकडी नदीच्या उगमस्थानापाशी यावं लागतंय. वसंत ऋतूची म्हणजे चाऊल आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी विविध प्रकारची पालवी फुटलेली पाहायला मिळते. आणि हाच तो मार्ग आहे वर येण्यासाठी, खडतर मार्ग आहे या ठिकाणी वर येण्यासाठी. आपण या ठिकाणी या ठिकाणावर चढून हे पाहू शकता. आपण या ठिकाणी जो मार्ग आहे वर, या ठिकाणी आपण वर चढतो या ठिकाणावरून. आणि नंतर आपण कुकडेश्वर, म्हणजे कुकडी नदीच्या उगम स्थानापाशी स्थानापाशी पोहोचतोय. कोरण्यापाठीमागचा हेतू माहीत नाही. हे जे कुकडेश्वराचं जे, म्हणजे ही जी टाकी कोरली गेली, नदीचा उगमस्थान दाखवलाय, नदीचा उगमस्थान ज्या टाकीमध्ये सोडलेलं पाणी आहे आणि पुढे ते पाणी जाते, त्याच्याचवर ही कोरलेली एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आता या मूर्ती एवढी जीर्ण झाली अवस्थेत पाहायला मिळते की त्याचा संदर्भ सहसा लागत नाही. ज्या ठिकाणी नदीचं उगमस्थान आहे त्याला सोनतीर्थ या नावाने येथील जे स्थानिक आहेत ह्या नावाने संबोधतात. तर या ठिकाणी तशी नावं लिहिली त्यांनी, सोनत्री, गंगोत्री, कुकडेश्वर असे नावं त्यांनी. या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत किंवा ज्या पर्यटकांना येथील जी नावांची माहिती नाही त्यासाठी त्यांनी दाखवलेलं आहे. सोनतीर्थ कसं आहे आपण पाहूया. सोनतीर्थ एकदम अतिशय छोट्याशा अशा धबधबा, म्हणजे याच्यातून डोंगरातून जी झीज झालेली आहे आणि जो पाण्याचा प्रवाह आहे डोंगरातून, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुकडेश्वर म्हणजे नाणेघाटातल्या ज्या लेणी कोरल्या गेल्या आहेत त्याचं सेम कार्विंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्याच खुणा पाहायला मिळतात. कारण याच्यावर जे असणारी दगडी शिल्प आहे हे पण वेगळ्या प्रकारे खडकात कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हा प्रवाह, हा डोंगर प्रवाह आहे हे आपण पाहू शकतो. क्षेत्र खूप छान आहे या ठिकाणी. कुकडेश्वर कुकडेश्वराचं जे म्हणजे उगमस्थान, कुकडेचं उगमस्थान पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याच डोंगराच्या वर माथ्यावर येतोय, तर माथ्यावरून जे आपल्याला दृश्य दिसतंय
ह्या जो डोंगर दिसतोय हा तुम्हाला शंभूचा डोंगर दिसतोय, आणि सामनीचं जे परिदृश्य आहे हे जे दिसतंय हे सेंटरमध्ये जे मध्यभागी दिसतंय हे चावंड किल्ल्याचं दिसतंय. ह्या पटावरून आपल्याला हे दृश्य दिसतंय, हे दुर्ग ढाकोबाचं दिसतंय. म्हणजे हे मी मगाशी सांगितलं होतं की या ठिकाणावरून आंबोली असेल, दुर्ग ढाकोबा असेल, असे विविध प्रकारचं दर्शन, निसर्ग दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढे आपण पाहूया की फांगुळगावांचा जो असणारा डोंगर आहे, जो आपण त्याला वराडी डोंगर म्हणतो, तो या ठिकाणावरून कसा दिसतोय. हाटकेश्वर डोंगराच्या वरून फडके तलाव जो आहे नाणे घाटामधला, त्याचं परिदृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. शो जो असणारा हा फांगुळगावांचा जो लिंगीचा डोंगर आहे, हा लिंगीचा डोंगर याला म्हणतात, हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या लिंगीच्या डोंगरच्या पड्यालून आपण जे हे पाहत आहोत, आपल्याला हा जीवधन किल्ला पाहायला मिळतोय. आणि मी जर उजवीकडे जर वळालो तर उजवीकडे तुम्हाला जी रांग दिसते, ही जी रांग आहे ही वराडी डोंगराची रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे हा पूर्ण जर परिसर जर पाहायचा असेल, कुकडेश्वराच्या डोंगराच्या वर माथ्यावर यावं लागते. ज्या ठिकाणी कुकडी नदीचा उगम स्थान आहे ह्याच डोंगराच्या माथ्यावर मी उभा आहे. आणि हे परिदृश्य, हे नैसर्गिक दृश्य, अनेक विविध प्रकारचे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज या ठिकाणी ऐकायला मिळतात आपल्याला. तर हा हे जे दृश्य आहे हे मी परत तुम्हाला पुढे दाखवतो. हा जो डोंगर आहे, ही जी खिंड आहे, ह्या खिंडीतून आम्ही वर आलेलो आहे. आणि ह्या खिंडीतून साधारणतः 200 फूट खाली, या 200 या 300 फूट खाली जर उतरलो तर आपल्याला उगमस्थान, जे कुकडे नदीचं जे उगमस्थान आहे, हे उगमस्थान या ठिकाणावरून पाहायला मिळते. सुंदरतेने नटलेला हा परिसर आपण या ठिकाणून ह्या उंचवट्यावरून पाहू शकता.